मागील व्हिडिओमध्ये आपण विविध प्रकारचे लाइटनिंग अरेस्टर अभ्यासले. आज आपण पाहणार आहोत ट्रान्समिशन लाइनवर वापरण्यात येणारे सर्किट ब्रेकर, रिले आणि आयसोलेटर. तर सर्वप्रथम आपण पाहू सर्किट ब्रेकर म्हणजे काय. हाय व्होल्टेज आणि हाय करंटचे सर्किट जोडण्यासाठी किंवा तोडण्यासाठी जे आपण साधन वापरतो त्याला आपण म्हणतो सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकर हे एक प्रकारचा स्विच आहे जो आपण हाय व्होल्टेज आणि हाय करंटमध्ये वापरत असतो. स्विचिंग साधन आहे सर्किट ब्रेकरचे प्रकार. पहिला आपण पाहू ऑइल सर्किट ब्रेकर. नावाप्रमाणेच लक्षात येईल की यामध्ये ऑइलचा उपयोग करून, ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये ऑइलचा उपयोग करून आपण त्या मूव्हिंग कॉन्टॅक्ट आणि फिक्स कॉन्टॅक्टमधील जो स्पार्किंग आहे ते विझवले जाते. यामध्ये त्या सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट हे ऑइलमध्ये बुडवलेले असतात. आकृतीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की वरच्या बाजूला फिक्स्ड कॉन्टॅक्ट आहे जे ट्रान्समिशन लाईनला जोडलेले असतात आणि खालच्या बाजूला मूव्हिंग कॉन्टॅक्ट आहे. जेव्हा अचानकपणे जे ऑन असलेले सर्किट तोडले जाते, ऑफ केले जाते, तेव्हा फिक्स कॉन्टॅक्ट आणि मूव्हिंग कॉन्टॅक्टमध्ये आकृती तुम्हाला दिसून येईल की स्पार्क तयार होतो, आर्क तयार होतो, म्हणजे ठिणगी तयार होते. आणि ही ठिणगी जेव्हा ती स्पार्किंगमुळे त्या आजूबाजूचं ऑइल गरम होतं आणि ते गरम होऊन वरच्या बाजूला सरकतं, वाफा तयार होतात, गॅस तयार होतो. वरच्या बाजूला गरम ऑइल सरकली ती त्या जागी थंड ऑइल येतं आणि हे थंड ऑइल त्या स्पार्कला किंवा त्या ठिणगीला विझवण्याचं कार्य करत असतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत एअर सर्किट ब्रेकर. आता ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये जर जास्त उष्णता निर्माण झाली तर बऱ्याच वेळा ऑइल पेट घेण्याचा संभव असतो. म्हणून जास्त क्षमतेच्या जे फीडर लाईन आहे त्या ठिकाणी आपण एअर सर्किट ब्रेकर वापरतो किंवा व्हॅक्युम सर्किट ब्रेकर वापरतो. यामध्ये पहा आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की फिक्स कॉन्टॅक्ट आणि मूव्हिंग कॉन्टॅक्ट जेव्हा एकमेकांपासून दूर होतात तेव्हा ठिणगी तयार झालेली दिसून येत आहे. आणि जेव्हा ही आर्क तयार होते त्यावेळी तुम्हाला दिसेल खाली एअर रिझर्वायर दिलेला आहे. येथून हवेचा पुरवठा केला जाऊन ते जी स्पार्किंग आहे किंवा ती जी ठिणगी आहे ती विझवली जाते. हवेद्वारे ती ठिणगी विझवली जाते म्हणून याला आपण म्हणतो एअर सर्किट ब्रेकर. या दोन सर्किट ब्रेकरप्रमाणेच आणखीन एक तिसरा आहे व्हॅक्युम सर्किट ब्रेकर, किंवा त्यामध्ये अजून एक निघालेला आहे मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर. असे विविध प्रकारचे सर्किट ब्रेकर त्याच्या आवश्यकतेनुसार ते वापरले जातात. त्यानंतर आपण पाहणार आहोत ट्रान्समिशन लाईनवर वापरण्यात येणारे रिले. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ट्रान्समिशन लाईनमध्ये दोष निर्माण होतो तेव्हा सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट हे तोडले जातात किंवा ऑफ केले जातात, तेव्हा त्यांना हा संदेश जो दिला जातो की सर्किट आता ब्रेक केलं पाहिजे, हा संदेश त्यांना रिलेद्वारे मिळत असतो. आणि म्हणूनच आपण त्या रिलेंना प्रोटेक्टिव्ह रिले म्हणजे सुरक्षा रिले, या ट्रान्समिशन लाईनवर सुरक्षाचे काम करणारे साधन म्हणजे हे रिले असतात, रिले सर्किट ब्रेकर. मग या सर्किट ब्रेकरला संदेश देणारे ह्या रिलेचे प्रकार कोणते आहेत ते आपण पाहू. पहिला आहे ओव्हर करंट किंवा अर्थ फॉल्ट रिले. जेव्हा मर्यादेपेक्षा जास्त करंट वाहून नेला जातो किंवा अर्थ दोष निर्माण होतो तेव्हा हे रिले ऑपरेट होत असतात. त्यानंतर आहे डायरेक्शनल ओव्हर करंट रिले. आता ज्यावेळी दोन ट्रान्सफॉर्मर हे समांतर जोडलेले असतात, पॅरलल जोडलेले असतात, तेव्हा जर नेहमीच्या दिशेपेक्षा विरुद्ध दिशेने करंट व्हायला लागला सुरुवात झाली तर हा डायरेक्शनल रिले ऑपरेट होतो आणि सप्लाय स्टॉप केला जातो. थोडक्यात एकाच दिशेने विरुद्ध दिशेने करंट वाहते म्हणजे कुठला तरी फॉल्ट आलेला आहे, हा संदेश या डायरेक्शनल रिलेमार्फत दिला जातो. त्यानंतरचा प्रकार आहे ऑक्झिलरी रिले. हा कंट्रोल आर्म किंवा इंटरलॉकसाठी हा वापरला जातो. यामध्ये दोन किंवा जास्त कॉईल या DC सप्लायने उत्सर्जित होतात म्हणजे एनर्जाईज होतात. रिलेमध्ये रिलेचे NONC कॉन्टॅक्ट ऑपरेट होण्यासाठी त्यामध्ये ज्या कॉईल वापरलेल्या असतात त्या कॉईल बहुधा करून DC सप्लायने एनर्जाईज केल्या जात असतात. त्यानंतरचा आहे रिले अंडर व्होल्टेज आणि ओव्हर व्होल्टेज रिले. अंडर व्होल्टेज रिले हा मर्यादेपेक्षा कमी व्होल्टेज जर झालं
तर तो संदेश दिला जातो आणि हे ओव्हर वोल्टेज जर मर्यादेपेक्षा वोल्टेज वाढलं तर लगेच सर्किट ब्रेक केलं जातं. पहा, हे रिले कपॅसिटर बँकवर बसवलेले असतात आणि जेव्हा मर्यादेपेक्षा कमी वोल्टेज होतं तेव्हा त्याचं सप्लाय हा तोडला जातो या रिलेद्वारे, किंवा मर्यादेपेक्षा वोल्टेज जर जास्त झालं तर कपॅसिटर फेल होऊ शकतात, तिकामी होऊ शकतात. म्हणून हा रिले लगेच संदेश देतो आणि त्यांचा सप्लाय, कपॅसिटर बँकचा सप्लाय थांबवला जातो. नंतर आहे ट्रिपिंग रिले, यालाच मास्टर ट्रिप असे म्हणतात. जेव्हा याची हा अतिशय हाय स्पीडनी याचे NONC कॉन्टॅक्ट्स असतात ते खूप फास्ट क्विकली ऑपरेट होत असतात. जेव्हा एकावेळी अनेक स्विचिंगची काय म्हणजे एक ऑन पुढचा ऑफ पुढचा ऑन पुढचा ऑफ असे एकमेकांमध्ये गुंतागुंतीची जेव्हा अनेक स्विचिंग कार्याची आवश्यकता असते ना तेव्हा हा ट्रिपिंग रिले वापरला जातो. नंतर आहे अंडर फ्रिक्वेन्सी रिले. फ्रिक्वेन्सी रिलेला आपण करंट न देता वोल्टेज दिलं जात असतं आणि या ठिकाणी जेव्हा आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या संपूर्ण भारतामध्ये 50 Hz सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे, पण जर ह्या फ्रिक्वेन्सीत किंचितही जरी फरक पडला तर आपली पूर्ण सप्लाय ट्रान्समिशन सिस्टीम कोलमडू शकते. त्यावेळी आपल्याला त्वरित संदेश देण्यासाठी हा अंडर फ्रिक्वेन्सी रिले कार्य करत असतो. जर फ्रिक्वेन्सी मर्यादेपेक्षा किंचितही कमी झाली तरी लगेच हा रिले सुरक्षा साधन संदेश देण्याचं कार्य करतं. त्यानंतर आहे फेस फेल्युअर रिले. हा अतिशय महत्त्वाचा रिले आहे कारण सर्किट ब्रेकरला ऑन ऑफ करण्याचा संदेश रिले देत असतो आणि रिले ऑपरेट होण्यासाठी आपल्याला सप्लाय सतत रिलेच्या कॉईलला द्यावा लागतो. जर रिलेचा फ्यूज गेला तर रिले कार्य करू शकणार नाही आणि तो सर्किट ब्रेकरला संदेश देऊ शकणार नाही. अशा वेळी प्रोटेक्टिव्ह सिस्टीम बंद पडेल. मग समजा जर यदा कदाचित एखाद्या रिले सिस्टीममधला फ्यूज जर फेल ठरला गेला तर त्याची ती तो संदेश लगेच हा फ्यूज फेल्युअर रिले देत असतो की या रिलेचा फ्यूज गेला आहे आणि ऑपरेटरला संदेश मिळाल्याबरोबर ऑपरेटर लगेच त्या रिलेचा फ्यूज बदलून तो रिले पुन्हा कार्यरत होतो आणि प्रोटेक्टिव्ह सिस्टीम चालू राहते. आता या ट्रान्समिशन लाईनमध्ये जेव्हा आपण सर्किट ब्रेकर ऑफ करतो, दोष निर्माण झाल्या ट्रान्समिशन लाईनमध्ये दोष निर्माण झाल्यावर सर्किट ब्रेकर ऑफ करतो सिस्टीमला, तेव्हा त्या सिस्टीममधील दोष दूर करावा लागतो आणि दोष दूर करण्यासाठी आपल्याला पूर्ण सिस्टीम आपण ओपन करतो. मग त्यावेळी या सर्किट ब्रेकरच्या आधी आणि नंतर आयसोलेटर स्विचची जोडणी केलेली असते. जेव्हा सर्किट ब्रेकर ऑफ होतो तेव्हा हा आयसोलेटर स्विच आपण काय करतो, ऑफ करतो, त्याची जोडणी तोडतो आणि आपण त्या फीडर लाईनवर त्या ट्रान्समिशन लाईनवरचा दोष दूर करण्याचे कार्य करतो. परंतु लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा सर्किट ब्रेकरने सप्लाय तोडलेला असतो म्हणजेच सप्लाय बंद असतो तेव्हाच आयसोलेटर स्विच ओपन करावा. अन्यथा सप्लाय सुरू असताना जर का चुकून ओपन केला तर फार मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होऊन आगीचे लोट वाहू शकतात आणि धोका निर्माण होऊ शकतो. सप्लाय बंद असतानाच आयसोलेटर स्विच ऑपरेट करून म्हणजे ओपन करून त्या सिस्टीममधील दोष दूर करायचा असतो आणि पुन्हा तो आयसोलेटर स्विच ऑन करून मग पुढची सिस्टीम चालू करावी लागत असते. आकृतीमध्ये तुम्हाला आयसोलेटर स्विच दिसत आहे. यामध्ये हे एका फ्रेम स्ट्रक्चरवर हे आयसोलेटर स्विचचे कॉन्टॅक्ट वरील बाजूस कॉन्टॅक्ट बसवलेले दिसत आहे. सप्लाय बंद असल्यानंतरच आपण हे कॉन्टॅक्ट ओपन करतो आणि लाईनवरील दोष दूर करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्समिशन लाईनवर वापरले जाणारे सर्किट ब्रेकर, त्यांचे प्रकार, त्यांचं कार्य काय असतं, त्यानंतर रिलेचे विविध प्रकार आणि आयसोलेटर स्विच म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. मला खात्री आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की समजला असेल.
तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.